तूर हे खरीपातील महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. 2020-21 खरीप हंगामात मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. मध्य प्रदेशात तुरीऐवजी सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आले. मात्र देशात यंदा तुरीच्या लागवडीत वाढ झाली असली तरी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा उत्पादनावर परिणाम झालाय. त्यामुळे तूर उत्पादनात यंदा 10% घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. फेब्रुवारीनंतर बाजारात साठेबाज सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वारे आहे, त्याचाही परिणाम तुरीवर होणार आहे. त्यामुळे तूर यंदा भाव खाणार असून फेब्रुवारीनंतर तूर हमीभावाचा टप्पा ओलांडेल अशीही शक्यता शेतमाल बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% वाढ झाली होती. तर यंदा पीक वाढीच्या काळात चांगला पाऊसही झाल्यानं पिकाची स्थिती चांगली होती. पिकाला बहरही चांगला होता. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वातावरणातील बदल यामुळे उत्पादकतेवर परिणाम झालाय. त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 2020-21 साठी 19.5 लाख टन कडधान्यांचा बफर स्टॉक करणार आहे. त्यापैकी 10,000 टन तुरीचा समावेश आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा जूनच्या सुरुवातीला लावलेल्या तुरीला फटका बसला होता. ही तूर तेव्हा फुलोऱ्यात होती. तसेच उशिरा लागवड केलेल्या तुरीत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, जमीन खरडून गेली, वाऱ्यानं पिकं आडवं झाली होती. याचा परिणाम पिकांवर झालाय. या महिन्यात झालेला पाऊस आणि धुके यामुळेही पिकावर कीड पडून नुकसान झालंय. बदलत्या वातावरणामुळे पिकाला उशिरा शेंगा लागल्या, त्याचाही उत्पादनावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. आता पाहूयात नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे तुरीच्या दरात सुधारणा होणार आहे. देशांतर्गत उत्पादनात घट झाली आहे, बाजारात साठेबाज सक्रिय होऊन खरेदी वाढवतील, आंतरराष्ट्रीय शेतमाल बाजारात तेजीचे वारे आहे, वाटाणा आणि हरभऱ्याचे दर बाजारात सुधारल्यास तुरीच्या किमतीत सुधारणा होणार आहे. 2021 मध्यात डॉलर घसरल्यास शेतमालाच्या किमती 10-20% वाढण्याचीही शक्यता आहे. देशाला 25-26 दशलक्ष टन कडधान्याची गरज असते. त्या तुलनेत यंदा 22-23 दशलक्ष टनांच्या आसपास उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात 3 दशलक्ष टनाची तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट आयातीतूनच भरून काढावी लागेल. त्यामुळे सरकारनं तूर आयातीचा करार कायम ठेवला आहे.